कोल्हापुरातील तपोवन मैदानावर तेवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं सतेज कृषी दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात आलंय तेवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदान इथं हे प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत कृषी प्रदर्शनासंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली शेतकऱ्यांना शेती उत्पादनाशी निगडीत अधिक चांगल्या प्रकारे माहिती या कृषी प्रदर्शनात मिळावी यासाठी आयोजित केलेली व्याख्यानं आणि कार्यक्रमांचं योग्य नियोजन करा तसंच सिंधुदुर्ग रत्नागिरीतील शेतकऱ्यांनाही कृषी प्रदर्शनात सामावून घ्या अशा सूचना त्यांनी केल्या या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे याचबरोबर पक्षी दालन शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन कंपन्यांची उत्पादनं आणि विविध मशनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यानं हे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह हो सर्वांनी घ्यावा असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलंय प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव दोनशेपेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र विविध शेती, चर्चा शेती अवजारं बी बियाणं खतं आदींची माहिती फुलांचं प्रदर्शन आणि विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम बचत गटांचे मोफत स्टॉल आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचं महत्त्व लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश असणारं हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारे यावेळी कळंब्याच्या सरपंच सुनीता विश्वासगुरव रामेती कृषी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील कृषी उपसंचालक रवींद्र पाठक जिल्हा कृषी अधीक्षक जालंधर पांगरे जिल्हा कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील तळसंदेतील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख जयवंत जगताप माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे प्रताप जाधव राहुल माने जय पटकारे सुयोग मगदुम कळंबा ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते